नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार। अजूनही काही जॉईन झालेले दिसत नाहीत फार लोक। एक सेकंड, वेटिंग रूमला किती आहेत? नमस्कार शेतकरी बंधूंनो, नेचर केअर फर्टिलायझरच्या फेसबुक पेज वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गेल्या 4-5 महिन्यापासून नेचर केअरच्या फेसबुक पेज वरती आपण नवीन नवीन विषय अभ्यासले आहेत। आपल्याकडे काही तज्ज्ञ मंडळी येऊन आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। बऱ्यापैकी सर्व विषय आपल्यासाठी नवीन आहेत। त्याच्यामध्ये ऊस असेल, केळी असेल, डाळिंब असेल, आलं, हळद असेल। आणि मागच्याच 2 आठवड्यामध्ये आपण एक नवीन विषय ऐकला, तो म्हणजे बांबू लागवड। हा विषय आपण ऐकला ते डॉक्टर हेमंत बेडेकर, प्रधान संचालक बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चॅप्टर, यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं बांबू या पिकाविषयी माहिती दिली होती। त्याच्यामध्ये आपल्याला बांबू लागवड कशी करावी, कुठल्या रिजनमध्ये आपण कुठली जात लावावी, खतं कोणती टाकावीत आणि बांबूचं हार्वेस्टिंग कसं करावं, या 2 सेशनमध्ये अतिशय चांगली आणि इत्यंभूत माहिती डॉक्टर हेमंत बेडेकर साहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचवली होती। हे 2 सेशन झाल्यानंतर आमच्या फेसबुक पेज वरती आणि आमचा जो व्हॉट्सअपचा कस्टमर केअर नंबर आहे त्याच्यावरती भरपूर प्रमाणात एन्क्वायरी आल्या की या बांबू लागवडीविषयी आणि त्यावरील आधारित उद्योगधंद्यांच्या संधी यावरील एक प्रश्न उत्तराचा एक सेशन आपण कंडक्ट करावा। आणि या शेतकऱ्यांच्या मागणीस्तव आपण हा आजचा सेशन आपण बांबू लागवड आणि त्यावरील आधारित उद्योगधंदे हा आपण सेशन आता कंडक्ट करतोय। त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा डॉक्टर हेमंत बेडेकर, जे प्रधान संचालक आहेत बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चॅप्टरचे, मी सर्वप्रथम त्यांचं नेचर केअर फर्टिलायझरच्या फेसबुक पेज वरती सर्वप्रथम मी स्वागत करतो। नमस्कार पाटील साहेब। नमस्कार नमस्कार बेडेकर साहेब, आपल्याला आपल्या मागच्या 2 सेशनवरून काही प्रश्न आपल्या शेतकरी बंधूंनी विचारले आहेत आणि त्या प्रश्नांची आपण आज उत्तर आपण या झूम फेसबुक पेजच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत। तर आजचा प्रश्न उत्तराचा आपला जो सेशन आहे त्याला मी सुरुवात करतो। आणि पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे तो गजानन बडमनजी, जे बेळगावचे शेतकरी आहेत, त्यांनी असा प्रश्न विचारलाय की भारतामध्ये उपलब्ध असलेल्या जाती कोणत्या आणि त्यातील महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती लागवडीसाठी योग्य जात कोणती। मजेशीर प्रश्न आहे आणि बेळगावच्या ग्रस्तांनी विचारलेला आहे म्हटल्यानंतर जरा आणखीन एक जरा थोडीशी त्याच्यात गंमत आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारतामध्ये 139 बांबूच्या प्रजाती आहेत। त्यातल्या प्रचलित अशा महाराष्ट्रातल्या ज्या प्रजाती आहेत त्या फक्त 4 आहेत। त्यातल्या 2 ह्या फक्त सह्याद्रीत सापडतात, की ज्या आहेत डेंड्रोकॅलेमस टॉक्सी किंवा ज्याला माणगा आणि मेस अशा दोन्ही स्वरूपात ओळखलं जातं, आणि दुसरी आहे हुडा किंवा उडा किंवा चिवा म्हटलं जातं, की ज्याला मंद्रो क्लोवार रिची किंवा पूर्वीचं नाव डेंड्रोकॅलेमस रिची असं होतं। याच्याशिवाय मानवेल म्हणून जात आहे आणि काटेरी बांबू ही जात आहे। पण आता नवीन गेल्या 5-10 वर्षामध्ये आणखीन काही नवीन जातींची त्याच्यात भर पडलेली आहे, आणि त्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये टुलडा नावाची जात आहे, नंतर व्हल्गॅरिस ग्रीन म्हणून एक जात आहे, नंतर बाल्कोवा आहे, काही प्रमाणामध्ये ब्रँडिसी आणि जायजॅनशियस अशा जाती आपल्याकडे उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत। बहुतेक सगळ्या जाती या टिश्यू कल्चर मधून किंवा रोपा कटिंग्स लावून वगैरे अशा केलेल्या आहेत। आणि ह्यातले 3 जाती विशेष करून कटांग म्हणजे काटेरी बांबू, मानवेल आणि टुलडा याची दोन्ही प्रकारची रोपं आहेत। टुलडामध्ये दोन्ही मिळतात, टिश्यू कल्चर मिळतात आणि बियांपासूनची मिळतात। मानवेल आणि याच्यामध्ये कटांगमध्ये फक्त बियापासूनची रोपं मिळतात। आणि या परिसरामध्ये लावत असताना ह्या काय ह्याच जाती का आपल्याकडे टिकल्या, तर याच्यामध्ये ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन
म्हणजे आपल्याकडचं जे हवामान आहे, आपल्याकडची जी जमीन आहे, आपला पाऊस किती पडतो, आपल्या कडे ओलावा किती राहतो, आपल्याकडे मिनिमम मॅक्झिमम कमी आणि जास्त असं तापमान किती राहतं, या सगळ्यावर या जातींचं जगणं आणि मरणं हे अवलंबून असतं. आणि म्हणून ह्या जाती ज्या आहेत आता आलेल्या, ह्या पण जाती ह्या सगळ्या हवामानामध्ये टिकतायत, म्हणून या जाती तुम्ही लावू शकता. आता बेळगावच्या परिसरामध्ये किंवा जर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याला लागूनच्या परिसरामध्ये जर बोलायचं म्हटलं, कोल्हापूर काय, सिंधुदुर्ग काय, गोवा आणि बेळगाव, हे जर चारही जिल्हा समान असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माणगा हा अतिशय चांगला येतो, कुडा पण चांगला येतो, ह्या मानवेल पण चांगला येतो आणि कळक किंवा काटेरी बांबू पण चांगला येतो. या कुठल्याही चारपैकी तुम्ही जाती लावू शकता. जिथे पाण्याची भरपूर सोय आहे त्या ठिकाणी तुम्ही बालकोवा लावू शकता, पण बालकोवाला मर्यादा आहेत, कारण बालकोवाचा उपयोग जो आहे तो जास्त करून इलेक्ट्रिसिटी जनरेशन किंवा बायो सी एन जी याच्यासाठी होतो. तसे कारखाने जिथे आहेत तिथे अवश्य लावल्या जाव्यात. मला वाटते प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. पाटील साहेब. येस, धन्यवाद साहेब. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बेळगाव किंवा कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती कुठल्या व्हरायटी लावू शकतो याच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्व शेतकरी बंधूंना सांगितलं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे की बांबू पिकामध्ये नगदी पीक म्हणून, बांबू पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहता येईल का, आणि असल्यास एकरी उत्पादन काय मिळू शकतं बांबू मधून, हा प्रश्न विचारलाय पांडुरंग जाधव लातूर यांनी. लातूर. येस. बर, मला जरा आता ह्या प्रश्नाचं उत्तर दोन पद्धतीने द्यावं लागेल किंवा दोन त्याचे भाग करावे लागतील, कारण प्रश्न विचारणारे ग्रस्त लातूरचे आहेत, त्यामुळे त्यांच्या हवामानामध्ये काय होते ह्याचाही विचार करायला पाहिजे, आणि त्याचबरोबर नगदी पीक म्हणून बांबूचा कसा उपयोग करता येतो याच्याबद्दल आपल्याला बोललं पाहिजे. याच्यामध्ये लातूरचे जे हवामान आहे किंवा संपूर्ण मराठवाडा, सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्ह्यातला पूर्वेकडचा आणि पूर्व पश्चिम असा भाग, सांगलीमधला जत वगैरे, हे जे सगळे जे दुष्काळी प्रदेशातले तालुके आहेत ते, सातारा जिल्ह्यामधले माण, खटाव, फलटण वगैरे हे सगळे तालुके, आणि विदर्भातला पण काही भाग, खान्देशातला दक्षिणेचा भाग, की ज्या ठिकाणी सगळीकडे आपल्याकडे वर्षाच्छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, हे जे प्रदेश आहेत हे प्रदेश दर 3-4 वर्षांनी केव्हा ना केव्हा तरी कमी जास्त अशा दुष्काळाच्या छायेमध्ये, दुष्काळाच्या तावडीमध्ये सापडतात. पण याच्यात सुद्धा दोन भाग आहेत. काही भाग असे आहेत, मला मराठवाड्यातल्या लोकांची गंमत वाटली, मला मराठवाड्यातले काही लोक असे म्हणाले की आमच्याकडे 12 महिने पाणी आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा विचार सांगावा लागेल. आणि ज्या लोकांना फक्त पावसावर किंवा जो काही तुटपुंज पाणी आहे त्याच्या आधारावर काही लावायचं आहे त्याच्यासाठी म्हणून आपण याचा वेगवेगळा विचार करूया. यातला जो सगळा मी मगाशी पहिला जो उल्लेख केला की जो वर्षाच्छायेचा किंवा अवर्षण प्रवण किंवा दुष्काळाच्या छायेत असलेला हा जो सगळा भाग आहे याच्यामध्ये अनेक जाती येतात, येत नाहीत अशातला भाग नाही. पण सर्वात चांगल्या तग धरून राहणाऱ्या आणि कायम टिकणाऱ्या, निश्चितपणाने कायम टिकणाऱ्या दोनच जाती आहेत, आणि ती म्हणजे त्यातली एक म्हणजे मानवेल आणि दुसरा म्हणजे काटेरी बांबू. अनेक जण मला सांगतील की अहो ते आम्ही पाणी देऊ, आम्ही हे करू, परंतु त्या पाण्याला मर्यादा आहेत. एक दुसरी गोष्ट अशी की तुमच्या या सगळ्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये असंख्य वेळा 45 डिग्री टेम्परेचरच्या वर टेम्परेचर जातं, दिवस अगदी रात्रीतलं कमीत कमी टेम्परेचर सुद्धा तुमच्याकडे 32-33-34 डिग्री असतं. अशा भागामध्ये लावण्यासाठी या जाती अतिशय उत्तम आहेत. यातली मानवेली ही जी जात आहे ही हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि राजस्थानपासून ते अगदी मणिपूरपर्यंत सर्वत्र आढळणारी अशी जात आहे. सगळ्या हवामानामध्ये ही जात चांगली येते, उत्पन्नही चांगली देते, त्यामुळे ही जात लावली पाहिजे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी सुद्धा ह्याच जाती लावाव्यात आणि पाणी द्यावं आणि आणखीन जास्त उत्पन्न घ्यावं. पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की नाही आम्हाला जरा इतर काही गोष्टींसाठी पाहिजे, तर मग त्याच्यासाठी तुम्हाला ह्या 2-3 जाती आहेत, टोल्डा आहे, वल्गॅरिस ग्रीन आहे, या जाती तुम्ही लावू शकता. पण माणगा ही जी जात आहे ही जात लावण्याच्या भानगडीत पडू नका. त्याचं कारण माणगा तुमचा मरणार नाही, माणगा येईल, परंतु तुम्हाला भोरवेल्ला, मुळशी किंवा कोल्हापूर जिल्हा किंवा सिंधुदुर्ग जिल्हा या भागामध्ये ज्या पद्धतीने त्याचं उत्पन्न मिळतं तेवढं उत्पन्न तिथे मिळणार नाही. अनेक जण माझ्याशी या विषयावर वाद घालतात, त्यांना मला हे नेहमीच सांगणं आहे की राजानो
ऍग्रो क्लायमॅटिक कंडिशन कृषी हवामान ह्या गोष्टीला फार महत्व आहे आणि हे आपण विसरल्यामुळेच आज आपण दुष्काळाच्या छाईमध्ये किंवा दुष्काळाच्या खाईमध्ये पडलो आहोत. हे आपल्याला सुधारलं पाहिजे. आपल्या हवामानात काय येतं याचा विचार करून लावा कुठलंही पीक लावताना. मला हे लावायचंय आणि मी त्याच्यासाठी ते अनुकूल करीन असं होत नसतं. निसर्गाला अनुकूल करायच्या भानगडीत पडू नका. ते आपलं दायित्व नाही, ते आपल्याला जमणारी गोष्ट नाही. निसर्गाला अनुरूप जसे आपण जाऊ तसं आपल्याला या सगळ्यामधून चांगले मार्ग मिळतील. आणि ज्यांच्याकडे पाणी भरपूर आहे त्यांनी मात्र जर लावायचे असेल, अगदी बालकोवा लावा, टोलडा लावा, कुठल्या ज्या कुठल्या जाती लावणार असाल त्याकडे पाणी दिल्यावर बऱ्याच जाती चांगल्या येतात. परंतु त्या जातींपासून मिळणारं जे उत्पन्न आहे त्याच्यासाठी स्पेसिफिक अशी कुठली इंडस्ट्री तुमच्यासमोर आहे याचा विचार करून त्याची खात्री करून तुम्ही लागवड करा. नाहीतर काय होईल, तुम्ही लावाल आणि जेव्हा उत्पन्न काढायची वेळ येईल त्यावेळेला त्याला घेणारे ग्राहक जर मिळाले नाहीत तर तुम्ही पुन्हा आमच्यासारख्या लोकांच्याकडे याल आणि म्हणाल अहो तुम्ही सांगितलं आम्ही बांबू लावला आणि आता त्याची विक्री करून द्या, असं करू नका. मला हा प्रश्न मराठवाड्यामध्ये हिंडत असताना फार वेळा भेडसावतो. लोकांनी आपला कुठलाही विचार न करता बांबू लावलाय आणि आता जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जातो तेव्हा त्यांना सांगायला गेलं तर ते सांगतात आता आम्हाला बाकी काही सांगू नका, आमचं माल विकून द्या. असं होत नसतं मित्रांनो, कारण याची जी बाजारपेठ आहे ती हळूहळू डेव्हलप होते, एकदम होत नाही. तेव्हा हा विचार करून तुम्ही लागवडी करा. आणि बांबू हे निश्चित नगदी पीक आहे. उत्पन्नाच्या बाबत फक्त एक दोन ओळीमध्ये सांगतो. साधारणपणे चौथ्या वर्षी बांबू कापायला येतो. चौथ्या वर्षानंतर सातव्या आठव्या वर्षापर्यंत दरवर्षी 60,000 रुपये एकरी. आठव्या वर्षापासून दहाव्या अकराव्या बाराव्या वर्षापर्यंत साधारणपणे 10 लाख रुपये एक लाख रुपये एकरी. पंधराव्या वर्षापासून 20व्या वर्षापर्यंत 2-2.25 लाख रुपये एकरी आणि 20व्या वर्षानंतर 3-3.25 लाख रुपये एकरी. साधारणपणे लावल्यापासून 30व्या वर्षापर्यंत किंवा हार्वेस्टिंग करायला लागल्यापासून 27व्या 28व्या वर्षापर्यंत तुम्हाला हे मिळत राहतील. ठीक आहे, धन्यवाद साहेब. याला जोडूनच असा अजून एक प्रश्न विचारलाय सतीश पाटील म्हणून शेतकरी आहेत आष्टा सांगलीवरून, की बांबू लागवडीचा खर्च काय आहे आणि त्याच्यामधनं येणारं उत्पादन. आता तुम्ही सांगितलं की आता मी उत्पादनाची कल्पना तुम्हाला दिली. आता खताच्या बद्दल आपण विचार करूया. जर तुम्ही फक्त पावसावर लागवड करणार असाल, कुठल्याही प्रकारची इरिगेशन सिस्टीम पाणी देण्याची पद्धत जर देणार नसाल तर तुम्हाला साधारणपणे 75,000 ते 80,000 रुपये सर्व मिळून खर्च एक वर्षाचा येतो. आणि जर तुम्ही पाण्याची सोय करणार असाल तर तिथे तुम्हाला 25,000 ते 30,000 रुपये त्याच्यात आणखी ऍड करावे लागतात. म्हणजे साधारणपणे 1,10,000 ते 1,20,000 पर्यंत आपल्याला उत्पन्न येतं. एक आणखीन एक कॉशन मला द्यायचं राहिले की जे मगाशी मी सांगायला पाहिजे होतं. आता सध्या काय आहे की सगळीकडे घन लागवडीचा जमाना आहे. आम्ही डाळिंब मिडो ऑर्चर्ड करू, पेरू मिडो ऑर्चर्ड करू, पपई मिडो ऑर्चर्ड करू, जवळजवळ लावू, घन लागवड करू, अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. एक बांबू प्रेमी स्वतःला म्हणवणारे ग्रस्त पण सांगतात की 2x2 वर लावा, 2x2 फूट वर. पण त्या झाडाच्या वाढीचा नीट विचार करून त्याचं प्लांटेशन करा. 450 झाडांच्यावर एका एकरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये झाडं बसवायच्या भानगडीत पडू नका. सुरुवातीला तुम्हाला ती लांब लांब वाटतील, 2 वर्षामध्ये असं लक्षात येईल की अरे हे सुद्धा अंतर कमी झालंय की काय, याच्याही पेक्षा लांब लांब हवं होतं का. कारण बांबू आपल्याला तोडून दरवर्षी बाहेर काढायचा आहे, त्यामुळे इतर झाडं जी आहेत ती डॅमेज होता कामा नयेत हा विचार करून ती अंतर दिलेली आहे. आणि ही अंतर ठरवणारी मंडळी ही वर्षानुवर्ष बांबूवर काम करणारी होती, त्यामुळे त्यांनी काही असं काही त्यांच्या मनात आलं किंवा माझ्या मनात आलं आणि मी दिलं असं काही नाही. तेव्हा त्याचा नीट विचार करून प्लांटेशन करा. धन्यवाद साहेब. पुढील प्रश्न आपल्याला विचारला आहे तो आष्टाजित शेतकरी आहेत सचिन पाटील म्हणून, की आष्टा हा साधारण सांगली जिल्ह्यातला जास्त पाण्याचा क्षेत्र आहे म्हणजे वाळवा तालुक्यातला. काही जमिनीमध्ये शारफड झालेले आहेत जमिनी किंवा काही जमिनी पडीक आहे, तर अशा जमिनीमध्ये बांबू लागवड करता येऊ शकते का आणि केल्यास काय काळजी घ्यावी आणि किती वर्ष करता काळजी घ्यावी लागेल पडीक जमिनीत किंवा शारफड जमिनीमध्ये. पडीक जमिनीचा तर विषय असा आहे की बांबूची लागवड ही चांगल्या जमिनीत करायचीच नाही, हेच आमचं प्रिन्सिपल आहे, हेच आम्हाला म्हणायचं आहे. कारण आपल्याकडे इतक्या पडीक जमिनी पडलेल्या आहेत की त्यांचा जर वापर केला गेला तर त्याचा पर्यावरण विषयक खूप फायदा होतो. बांबूमुळे पाणी जमिनीत मुरायला लागतं, विहिरींना पाणी लागतं आणि आपल्यालाच पाणी 8-10 महिने मिळतं
की ज्या जमिनींना पाणी मिळत नाही म्हणून आपण सोडून दिलेले आहेत त्या जमिनीत आपण पिकं घेऊ शकतो, पण ज्या वर्कस जमिनी आहेत, ज्या पडीक जमिनी आहेत, गवतपड जमिनी आहेत, त्याच्यामध्ये बांबू लावला तर हे दोन्ही फायदा होतो आणि बांबूचंही आपल्याला उत्पन्न मिळतं. आता दुसरा प्रश्न क्षारपड जमिनींचा. फक्त अष्टाच काय, संपूर्ण कृष्णेचा काठ, गोदावरीचा काठ किंवा हे जे सगळे आहेत या सगळ्यांच्या मध्ये एक मिनिट हा जरा, या सगळ्या ठिकाणी आपल्याला बांबू लावता येतो. फक्त काय करावं लागतं, बांबूचं एक वैशिष्ट्य असं आहे की बांबूला पाणी लागतं, पण पाणी म्हणजे वापसा लागतो, त्याला पाणी भरलेलं चालत नाही. आपल्याला एक सवय आहे हे ज्या सगळ्या क्षारपड जमिनी पडण्याचं महत्वाचं कारण काय असेल तर आमच्या आळशीपणामुळे. सर एक मिनिट हे करतो, आपला आवाज कट झाला होता मागच्या 10-15 सेकंदासाठी, तर पुन्हा एकदा परत त्या प्रश्नाचं. क्षारपड जमिनीपासून सुरुवात करतो, मला वाटतं त्याच्या अगोदरच ऐकलंय ना का नाही, कुठपासून सांगू. तांत्रिकरणामुळे आवाज जातोय सरांचा. सर आवाज, हा ठीक आहे. हॅलो. हा आपला आवाज 10-20 सेकंदासाठी गेला होता, तर मगाच्या प्रश्नाचं उत्तर परत एकदा द्यावं सर आपण. बर ठीक आहे, देऊया. क्षारपड जमिनीमध्ये बांबू अवश्य लावता येतो. नुसता आष्टा तालुका किंवा वाळवा तालुकाच नाही, तर संपूर्ण कृष्णेचा काठ दोन्ही बाजूला, तसंच गोदावरीचा काठ आणि लहान मोठ्या सगळ्या नद्यांच्या काठाला हा अनुभव आलेला आहे. इव्हन निरा नदी जी आहे फार मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये बीर धरणापासून किंवा भाटघरपासून निघते आणि फार पंढरपूरच्या पुढे जाऊन पोचते, त्या नदीच्याही दोन्ही बाजूला हाच प्रश्न आहे की सगळीकडे क्षारपड जमिनी व्हायला लागलेल्या आहेत. या क्षारपड जमिनी होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आम्ही पाणी रात्री सोडून देतो आणि भरमसाठ NPK घालतो, युरिया सुफला पोटॅश वगैरे घालत बसतो आणि मग त्याच्यामधून ते पाणी जे आहे ते ड्रेन आउट होत नाही आणि मग ते जे क्षार आहेत ते सगळे क्षार उताराला जातात आणि शेवटी नदीच्या काठाला जाऊन तिथे थांबतात आणि त्या ठिकाणी मग त्या सगळ्या जमिनी क्षारपड होतात. तर ह्या सगळ्या क्षारपड जमिनी आपल्याला बांबूच्या माध्यमातून सुधारता येऊ शकतात. फक्त करावं काय लागेल तिथे, तर आपल्याला त्याला ड्रेनेज सिस्टीम नीट करावी लागेल. तर ह्याला काम असा हे आहे की जी नदी आहे त्या नदीला काही अँगल देऊन अशा पद्धतीने आपण जर JCB ने चर खणले ज्या क्षारपड जमिनीमध्ये आणि ती जी माती आहे तीच त्या ह्याच्यावर टाकली मधल्या पोर्शनवर की ज्याच्यामुळे बरोबर उंचवटा होईल आणि त्याच्यावर जर बांबू लावला तर जे पाणी आहे ते पाणी नदीमध्ये तिरकळ ह्याच्यामुळे वाहून निघून जाईल उताराच्या दिशेने आणि त्या बांबूलाही त्या पाण्याचा फायदा होईल आणि त्याच्यावर बांबू लागू शकेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये जिथे पाणी साठून राहतं 2 दिवसांपेक्षा जास्त त्या ठिकाणी मात्र बांबू लावायचा नाही. लावायचा असेल तर ड्रेनेज काढायचं आणि मग लावायचा, काही प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थितरित्या तो बांबू लावता येतो. मला वाटते उत्तर मिळालंय का, अजून काय राहिलं? येस येस येस, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण उत्तर दिलेलं आहे. क्षारपड जमिनीत सुद्धा बांबू लावता येतो किंवा पडीक जमिनीमध्ये, फक्त त्याच्यासाठी काही प्रिकॉशन आपल्याला पहिले घ्यायचे. पडीक जमिनीच्या बाबतीत एक सांगतो फक्त, एक तेवढा फक्त ऍड करतो. पडीक जमिनी ज्या आहेत विशेषतः ज्या उताराच्या जमिनी आहेत तिथे कंटूर सर्व्हे करून घ्यायचा आणि समतल चर खणायचे आणि त्याची जी माती आपण काढून ज्या ठिकाणी बांधावर टाकतो तिथे बांबू लावायचा आणि जो मधला 10 फुटाचा किंवा 5-6 मीटरचा जो काही तुम्ही पोर्शन सोडाल या कंटूर मधला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेता येतात, गवतं घेता येतात किंवा शेवगा किंवा अशा प्रकारची झाडं पण लावता येतात. हे या सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या भागात करू शकतो, विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये जिथे पाण्याचा भाग आहे आणि जिथे पडीक जमिनी आहेत त्या सगळ्या पडीक जमिनी सुधारण्यासाठी हा मार्ग अत्यंत उत्तम आहे. धन्यवाद साहेब. असाच अजून एक प्रश्न आहे, अमोल गोडके म्हणून शेतकरी आहेत अहमदनगरहून. त्यांचा प्रश्न असा आहे की ऊस किंवा इतर पिकांच्या भोवती बांबूची लागवड करू शकतो का बांधावरती, आणि अशी कोणती जात आहे का जेणेकरून त्याची वसत जी म्हणतो आपण सावली आहे त्या बांबूची त्याच्यावरती पडणार नाही, म्हणजे डॉर्प जे लांबूची बांबूची कुठली जात आहे का जेणेकरून ती अशी बांधावरती लावता येईल. पहिला जो अर्धा भाग आहे त्याचा आधी उत्तर देतो की उसाच्या कडेला आपण लावू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच आहे की मधले जे दांड असतात किंवा मधले जे बांध असतात त्याच्यावर न लावता आपलं जे पूर्ण क्षेत्र आहे त्या पूर्ण क्षेत्राच्या चारी बाजूनी बांबू लावावा. तो लावताना साधारणपणे 5-5 मीटरवर म्हणजे 15-15 फुटावर किंवा थोडेसे 10-10 फुटावर केले तरी चालतील. खड्डे खणून त्याच्यामध्ये 1 किंवा 2 ओळीमध्ये तुम्ही हे बांबू लावू शकता.
याच्यामध्ये नगर जिल्ह्यासाठी म्हणून मानवेल ही जात खूप चांगली आहे, तीच लावा. अनेक लोक सांगायला येतील की ही तिरकी वाढते वगैरे वगैरे, परंतु त्याला जर आजूबाजूला काही झाडं नसतील तर ती तिरकी किंवा धनुष्याकार वाढते. जर त्याला जर आधार असेल तर ती तो बांबू सरळ वाढतो आणि जेवढा सरळ बांबू वाढेल तेवढं त्याचं उत्पन्न तुम्हाला जास्त मिळेल. याशिवाय काही छोट्या वाढणाऱ्या व्हरायटीज आहेत, त्या व्हरायटीज आपण लावू शकतो. त्यातल्या काही व्हरायटीज ह्या ज्याला ऑर्नामेंटल म्हणू आपण, की ज्या बागेत लावण्याच्या शोभेच्या वस्तू आहेत त्या व्हरायटीज लावता येतात, किंवा उडा जी व्हरायटी आहे त्याच्यासारखी पण व्हरायटी लावता येते. उडाची रोपं मिळायला जरा सध्या अजूनही थोडी अडचण होतीये, पण बहुतेक पुढच्या फेब्रुवारीपासून आपल्याकडे उडाची रोपं आता मिळायला लागतील. आणि उडा हे उंचीला साधारणपणे 10 ते 12 मीटरच फक्त वाढतं, इव्हन तेवढं सुद्धा नाही तर 20 फुटापर्यंतच वाढतं खरं, म्हणजे 20-22 फुटापर्यंत. तर त्यामुळे ती जात ही आपल्याला फार सोयीची आहे. नॉट ओनली ऊस परंतु सर्व प्रकारच्या फळबागा यांच्या कडेला पण आपण बांबू लावला तर त्याचा खूप मोठा फायदा होतो. ही जी मधली मधली जी छोटी मोठी वादळं येतात त्या वादळांच्या मध्ये त्या झाडाला नुकसान होत नाही, त्यांनी पिकांचं उन्मळून पडत नाहीत, ऊस उन्मळून पडणार नाही आणि झाडावरची फळं पण खाली पडणार नाही. चांगल्यापैकी दाट जर त्याची भिंत तयार झाली तर आपोआप त्याचा फायदा होऊ शकतो आणि शिवाय कापल्यानंतर आपल्याला त्याचं उत्पन्न पण मिळणार. धन्यवाद साहेब. साहेबांनी सांगितलं की आपण कुठल्याही पिकाच्या भोवती आपण बांबू पिकाची लागवड करू शकता, जेणेकरून आता पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर उसाला पावसाळ्यामध्ये उसाचं पडण्याचं प्रमाण हे जास्त असतं वादळामुळे, अशा वेळी आपण या बांधावरती जर लागवड केली तर त्याच्यापासून संरक्षण होईल आणि बांबूचं उत्पादनही आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळते. पुढचा प्रश्न विचारलाय, सदाशिव पवार म्हणून औरंगाबादचे शेतकरी आहेत, बांबूपासून एखादा लघु उद्योग सुरू करायचा झाल्यास कोणकोणत्या प्राथमिक गोष्टींची जमवाजमव करावी लागेल? लघु उद्योग आता जी व्याख्या जी नवीन झालेली आहे ती लघु उद्योगाची व्याख्या आता खूप मोठी झाली आहे. आता लघु उद्योगामध्ये तुम्हाला 10-15 कोटीपर्यंत सुद्धा तुम्हाला जो खर्च येतो त्यालाही आपण आता लघु उद्योग म्हणतो. परंतु मी लघु उद्योग याचा तुमच्या दृष्टीने जो अर्थ तुमच्याकडे अभिप्रेत आहे असं मी गृहीत धरतो, की तुम्हाला कमी माणसं आणि कमी क्षेत्रामध्ये लागवड केल्यानंतर त्याचा वापर करून आपण बांबूवर कोणत्या प्रकारचा, बांबूवर आधारित कोणत्या प्रकारचा उद्योग सुरू करतो असं तुम्हाला विचारायचं आहे असं मी गृहीत धरतो. याच्यामध्ये आजच्या घटकेला शेतकऱ्यांसाठी एक अतिशय चांगला उद्योग की ज्याच्यासाठी फार काही इन्व्हेस्टमेंट लागत नाही ते म्हणजे तुमचा बांबू कापायचा, त्याचे ठराविक लांबीचे तुकडे करायचे आणि ते विकायचे. हा उद्योग सर्वात आत्ता सोपा आणि चांगला आणि लगेच सुरू करण्यासारखा आहे. हे कसं काय आहे तर वरचे जे शेंडे आहेत ते 8 ते 10 फुटाचे शेंडे हे आज भाजीपाल्याच्या सपोर्टसाठी प्रचंड प्रमाणात लागतात. काही शे ट्रकलोड एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या शेंड्यांची गरज आहे, अजून आपण त्याची पूर्तता करू शकलेलो नाही. पुढची 8-10 वर्ष तरी ह्या उद्योगाला मरण नाही. त्याचबरोबर खालचे जे जाड थोडेसे जे बांबूचे वासे टाईप आलेले आहेत की ज्याची जाडी 2 इंच 4 इंच 5 इंचापर्यंत असू शकते, त्याचे 10-10 फुटाचे किंवा 12-12 फुटाचे तुकडे करून या ज्या सगळ्या बाकीच्या फळबागा आहेत, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, मोसंबी असेल, संत्र असतील, लिंब असतील, आंबा असेल, या सगळ्यांच्या आधारा या सगळ्या फळबागांच्या मध्ये आधारासाठी पण लागतात. किंवा तोंडली, त्याच्यानंतर कारली, दोडकी ह्याचे जे आपण मांडव करतो त्या मांडवांच्यासाठी सुद्धा लागतात. त्यामुळे हा एक ताबडतोब करण्यासारखा उद्योग आहे. फक्त याच्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः लक्ष घालायचं, कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं आणि तू तोड आणि तुझं तू काढ आणि विक असं जर करायला गेलात तर 1,12,000 होतील. असं करू नका, स्वतः उभे राहा, स्वतः काढा, त्याची वर्गवारी करून हे करा, जाडीप्रमाणे पण वर्गवारी करा आणि त्याचे जर तुम्ही गट केलेत तर तुम्हाला याच्यामध्ये चांगलं मार्केट उपलब्ध होईल. याचबरोबर एकट्याने 2-4 एकरच्या बांबूचा विनियोग करत बसण्यापेक्षा एक 4-5 लोकांनी 20-25 एकरवरचे बांबू जर एकत्र केले आणि त्याची जर जाडीप्रमाणे जर तुम्ही जर नीट वर्गवारी केली तर त्याला चांगल्यापैकी मार्केट डेव्हलप होईल आणि ते मार्केट तुमचं परमनंट चालू राहील आणि मग तुम्हाला रेट पण चांगले मिळायला लागतील. तर ह्या पद्धतीने तुम्हाला जाता येईल. याच्या पुढे आणखीन जर एक पाऊल टाकायचं म्हटलं तर तुम्हाला आणखीन एक उद्योग करता येतो, तो म्हणजे कोळसा तयार करणं. कोळसा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे व्हाईट कोल किंवा त्याच्या कांड्यात कांडी कोळसा, पण न जाळलेला कांडी कोळसा तयार करणं.
आता कोळसा करण्यासाठी डॉक्टर कर्वे म्हणून जे आरती म्हणून जी संस्था आहे त्यांच्याकडे त्यांनी छोटं साधा ड्रम वापरून कोळसा कसा करायचा आणि घरगुती आपण त्याचे कसे पेलेट्स करायचे याच्या मेथड दिलेले आहेत, त्याच्यात थोडी सुधारणा करून आपण कमर्शियलायझेशन करू शकतो. आणि पेलेटिंग मशीन जे आहे ते पेलेटिंग मशीन आज बाजारामध्ये भरपूर उपलब्ध आहेत, भारतात तयार होणारी आहेत. फक्त तो जो भुसा लागतो तो भुसा 100 मेश जाडीचा लागतो आणि तो त्या मशीन त्याची मशीन येतात त्या मशीनमध्ये तो थोडासा गरम केला जातो आणि आपोआप त्या सगळे घटक एकमेकांना चिकटतात आणि मग प्रेशरने ते बाहेर पडलं की त्याची तुम्हाला 3-3 इंच 4-4 इंच लांबीच्या गोल अशा छोटे कांड्या मिळतात आणि तो हिरवा कोळ पांढरा कोळसा व्हाईट कोल ह्या नावाने आपला विकला जातो. आजच्या असंख्य फाउंड्रीज छोटे छोटे धाबे या सगळ्या ठिकाणी ह्याला मागणी आहे. सुरुवातीला कदाचित असं वाटेल की घेणारे आपल्याकडे कोणी आहेत का नाहीत वगैरे, तर काही दिवस आपल्याला थोडा जरा घाट्यामध्ये म्हणा किंवा थोडस तोट्यामध्ये आपल्याला विकावं लागेल, परंतु एकदा त्याची लोकांच्या लक्षात आले की निश्चितपणानं मिळतं की तुमच्याकडे लोक मागणी नोंदवायला सुरुवात करतील. तिसरा जो एक छोटा लघु उद्योग आहे की ज्याच्यामध्ये साधारणपणे तुम्हाला 50-1 लाखापर्यंत तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल, त्यातली काही तुम्हाला सबसिडी ह्या स्वरूपात मिळते आणि बाकी लोन ह्या स्वरूपात मिळतं. खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन तुम्हाला याच्यासाठी मदत करतं आणि हे जे आहे त्याच्यामध्ये अगरबत्तीची काडी तयार करणं हा विषय आहे. पण अगरबत्तीची काडी जर तयार करायची असेल तर तुम्हाला टोल्डा किंवा वल्गॅरिस ग्रीन या दोनच जाती जास्त उपयोगी पडतात. किंवा त्या ज्यांनी लावल्या आहेत किंवा त्यांनी जर त्याची लागवड वाढवायचं ठरवलं तर तुम्हाला अगरबत्तीची काडी आणि मग त्याच्याबरोबर कोळसा, कारण अगरबत्तीची काडी 100 किलो जर बांबू कापला तर त्याच्यातून 12 किलो अगरबत्तीची काडी मिळते आणि उरलेले जे 80-88 किलो जे वजन आहे त्या सगळ्याचा कोळसा केला तर त्या काडीवर पण रॅपिंगला आपल्याला कोळसा लागतो, तो पण मिळतो आणि बाजारातही आपण कोळसा विकू शकतो. या एवढ्या छोट्या लघुउद्योगामध्ये हे सगळं बसू शकतं. याच्यापेक्षा जे मोठे उद्योग आहेत त्याच्याबद्दल मी आत्ता बोलत नाही, पुढे जर कुणी प्रश्न विचारला नाही तर पुन्हा त्याच्यावर बोलेल. धन्यवाद साहेब. अजून एक प्रश्न आहे असाच की आता आपण अगरबत्ती व्यवसायाबद्दल आपण बोलला की अगरबत्ती व्यवसाय बांबू लागवडीपासून आपण करू शकतो. सचिन शेळके म्हणून खटावचे शेतकरी आहेत साताऱ्यावरून, त्यांनी असा प्रश्न विचारलाय की अगरबत्ती व्यवसाय किंवा अगरबत्ती निर्मितीचा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये कुठे आहे का किंवा त्याचं प्रशिक्षण केंद्र कुठे आहे का? आता गडचिरोलीमध्ये अगरबत्तीची युनिट्स 3-4 चालू आहेत, बाकी कुठे अजूनही फारशी सुरू झालेली नाहीत. सुरू होण्याच्या मार्गावर आहेत काही, परंतु आत्ता लगेच काही त्याला असं उत्तर देता येत नाही की ही युनिट तुम्ही बघायला जा. गडचिरोलीला तुम्ही गेलात तर ती युनिट बघता येतील, पण ही गडचिरोलीची युनिट बघताना तुम्हाला एक सावधानता बाळगावी लागेल, कारण ही जी सगळी युनिट आहेत ही फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तिथल्या लोकांना जास्तीत जास्त रोजगार द्यावा या हिशेबाने केलेली आहेत, त्यामुळे तिथे कमीत कमी यंत्र वापरली जातात आणि त्याचबरोबर त्याचं जे निर्मिती आहे त्या क्षमतेला मर्यादा आहे. जर 1 टन कपॅसिटी, 1 टन जर रोजची जर काडी तयार करण्याचा जर कारखाना केला आपण तर तो निश्चितपणे फायदेशीर जातो आणि मग त्याच्यासाठी बघाशी मी सांगितलं तसं 50-1 लाख रुपये आपल्याला इन्व्हेस्टमेंट आहे. परंतु 1 टन कपॅसिटीचा जर कारखाना असेल आणि जर 250 दिवस जर तो चालला तर आपण 250 टन एवढी काडी आपण तयार करू शकतो. मागच्या माझ्या बोलण्यामध्ये मी तुम्हाला याची कल्पना दिलेली आहे की आजच्या घटकेला भारताला 62,000 टन एवढी उदबत्तीची काडीची गरज आहे करण्यासाठी. एकूण 65,000ची गरज आहे, त्यातले फक्त 3,000 आपण करतो, त्यामुळे 62,000 टनाची तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उदबत्तीच्या काडीच्या व्यवसायाला मागणी आहे आणि हे मेकनाइज्ड पद्धतीने केलं गेलं तरच आपण ही तूट लवकर भरून काढू शकू. अर्थात हाताने केलेल्या काडीला सुद्धा मागणी असते पण त्याला खूप मर्यादा आहेत. तेव्हा याच्याबद्दल जर जास्त कोणाला सविस्तर माहिती हवी असेल तर माझा फोन नंबर तुम्हाला मी देतो आहे, तो तुम्ही घ्या आणि त्याच्यावर माझ्याशी व्हॉट्सअपवर बोला, मग आपण त्याच्याबद्दल जास्त डिटेल बोलू शकतो. माझा नंबर आहे 9767200905. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, शक्यतो व्हॉट्सअपवर प्रयत्न करा आणि जर फोन करायचा असेल
तर सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्येच मी फोनवर उपलब्ध असतो, तेव्हा फोन करायला हरकत नाही. धन्यवाद साहेब, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने शंकेचं निरसन केलेलं आहे आणि आपला नंबरही लोकांपर्यंत शेअर केलेला आहे. अजून एक प्रश्न आलेला आहे, शुभम कत्ते यांनी विचारलेला आहे, लातूरचे शेतकरी आहेत. गव्हर्नमेंटच्या काही सबसिडी आहेत का बांबू लागवडीविषयी, किंवा बांबू लागवडीचे उद्योग आहेत त्याच्याबद्दल काही सबसिडी आहेत का? हा, गव्हर्नमेंटच्या 3-4 स्कीम्स आहेत, पण मी त्या सांगण्यासाठी मी अथॉरिटी नाही, म्हणून तुम्हाला मी एक फोन नंबर देतो आणि त्यांचं नाव देतो. तुमच्या हे कुठले शेतकरी बोलतायत? हे लातूरहून ना, बरोबर ना? लातूरवरून. हा, ह्या लातूरच्या शेतकऱ्यांसाठी मी एक तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचं नाव आहे भालेकर साहेब, त्यांचं नाव आहे भालेकर साहेब. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड. नंबर सांगा, आवाज आपला कट होतोय. कुणाचा नंबर सांगू? आता जो आपण सबसिडी विषयी जे माहिती देणार आहे, देणार आहे, देतो. तर लातूरच्या लोकांसाठी भालेकर म्हणून साहेब आहेत आणि त्यांचा नंबर आहे 9860 37 35 57. परत सांगतो, 9860 37 35 57. आणि सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा याच्यासाठी अजित भोसले ह्या नावाचे महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाचे जे समन्वयक आहेत, त्यांचा फोन नंबर आहे 9673567007. पुन्हा एकदा सांगतो, अजित भोसले त्यांचं नाव, हे कोल्हापूरला असतात. 9673567007. धन्यवाद साहेब. पुढचा प्रश्न आहे, रवींद्र बाबर म्हणून तासगावचे शेतकरी आहेत, त्यांचा प्रश्न आहे की त्यांची जमीन काळी आहे आणि नदीकडेची जमीन आहे, तिथे साधारण वर्षातून पूर यायचे चान्सेस असतात आणि एकदा पूर आला की 8 ते 10 दिवस पाणी त्यांच्या जमिनीमध्ये राहतं, तर अशा जमिनीमध्ये आपण बांबू लागवड करू शकतो का? लागवड करायची झाली तर मगाशी मी खारपड जमिनीत सांगितलं तशी करावी लागेल, परंतु प्रचंड खोल चर खणावे लागतील, चांगले 6-7 फुटाचे. पाणी किती भरतं ते जरा त्यांच्याकडनं जरा माहिती पाहिजे मला. पण आता ती काय आपल्याला विचारता येणार नाही, परंतु जर समजा 1-1.5 फूट जरी पाणी भरत असेल तरी तुम्हाला 6-7 फुटाचे चांगले 6-6 फूट रुंदीवर असे चर खणावे लागतील, 8-8 फूट रुंदीवर, आणि ते पाण्याचा निचरा करून द्यावा लागेल. किंवा मग तिथे जर पाणी साठलं तर या मधल्या जे उंचवटा केलेला आहे आपण त्याच्यावर आपण बांबू लावू शकतो. परंतु जर पाणी हे जर करणं शक्य नसेल तर बांबू अशा पाणथळ जमिनीमध्ये लावायचा नाही. ओके, धन्यवाद साहेब. म्हणजे बांबू लागवड करू शकतो पण काही काळजी घ्यावी लागेल, चर खणावे लागतील जेणेकरून पाणी त्यातनं निघून जाईल. पुढचे शेतकरी आहेत पंकज गुळवणी म्हणून आहेत कोल्हापूरहून. त्यांनी प्रश्न विचारलाय की सामान्य शेतकरी कच्चा माल म्हणून बांबू निर्यात करू शकतो का आणि बांबू निर्यातीमध्ये काही संधी आहेत का? आता निर्यात हा शब्द जरा ट्रिकी आहे. निर्यात दोन प्रकारची असते, एक परदेशात निर्यात करणं आणि एक आपल्या इथून बाहेर पाठवणं, त्यालाही आपण निर्यातच म्हणतो. रॉ बांबू याची निर्यात आपल्याला करणं हे फार अवघड आहे. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना फक्त त्यातला जो माणगा बांबू आहे त्याची निर्यात करता येईल. परंतु तुम्ही एकदा आसाममध्ये जाऊन बघून या की ते कशा पद्धतीने त्याच्याकडे बघतात. आमच्यासारखं ऊस तोडायला कॉन्ट्रॅक्टर पाठवला आणि त्यांनी तोडलं आणि त्यांनी त्या परस्पर हे करायचं आणि मग फक्त आम्ही पाठवायचं काम करू असं नाही चालणार. एक पूर्णपणाने तयार पक्व झालेला बांबू आपल्याला तोडला पाहिजे. तो जर तोडला तर आपण पाठवू शकतो, पण हा पाठवताना सुद्धा हिरवा बांबू जर पाठवला गेला तर ते चांगलं, त्याच्या पुढची प्रक्रिया तो जो घेणारा माणूस आहे तो करील. आजच्या घटकेला सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकातल्या काही भागामध्ये बांबूचे ट्रकच्या ट्रक हे हिरव्या बांबूचे ट्रक जातात. विशेषतः बुरुड समाज हा संबंध महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हे ट्रक मागवतो आणि त्याची विक्री करतो, त्यामुळे ते करता येतं. फक्त त्याच्यासाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे, त्याची क्रमवार प्रतवारी करणं हे फार महत्वाचं आहे.
धन्यवाद साहेब. दिग्विजय शिंदे म्हणून सोलापूरचे शेतकरी आहेत. त्यांनी असा प्रश्न विचारलाय की मागाशी जे नंबर दिले आपण बांबू लागवडीविषयी जे काही मार्गदर्शन करतात सबसिडी बद्दल, तर सोलापूर जिल्ह्यासाठी कोण आहेत आणि त्यांचा नंबर? सोलापूर जिल्ह्यासाठी विनय कोलते म्हणून आहेत. विनय कोलते, हा, पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांसाठी. आणि त्यांचा नंबर आहे, त्यांचे दोन नंबर आहेत, एक 9422 4888 2 9422 4888 2. आणि त्याच्याशिवाय आणखीन एक नंबर आहे त्यांचा, 7743 8387 28. परत वाचतो, 7743 8387 2 8. आणि बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांच्यासाठी आत्ताच सांगून टाकतो, तुम्ही महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड याची जी साईट आहे, वेबसाईट, त्याच्यावर गेलात तर जिल्हा समन्वयक असा शब्द टाकलात तर, किंवा कोऑर्डिनेटर्स असा शब्द टाकलात की या सगळ्यांचे तुम्हाला फोन नंबर मिळू शकतात. धन्यवाद साहेब. पुढचा प्रश्न आपल्याला आलेला आहे तो अशोक साळवे म्हणून शेतकरी आहे नाशिक वरून. त्यांनी असा प्रश्न विचारलाय की बांबू वरती कोणत्या कोणत्या रोग आणि किडी येतात आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं? बांबूवरचे जे येणारे रोग आहेत त्याच्यामधला एकच रोग जरा त्रासदायक असतो आणि तो म्हणजे विचीज ब्रूम ज्याला म्हणतात. असे झाडू जसा व्हावा तसं त्याची जी पुढची जी वरची जी पानं आहेत, किंवा वरच्या ज्या फांद्या आहेत, ते एका ठिकाणी गुच्छाने असं फांद्या यायला लागतात, पानं यायला लागतात. हा जो रोग आहे हा व्हायरसचा रोग आहे. असा जर रोग आला तर ती जे बांबूचे जे हे आहेत, त्याचे जे बांबू आहेत ते बांबू कापायचे आणि ह्या ज्या गुच्छ झालेले जे आहेत ते सगळं मटेरियल जाळून टाकायचं, मग आपल्याला काही त्रास होत नाही. त्याने बांबूच्या वर नुकसान असं होतं की त्या बांबूची उंची जरा कमी होते, पण बाकी काही कुठला फारसा रोग येत नाही. त्याच्यावर तांबेरा वगैरे येतो, परंतु त्या रोगाने तुम्हाला काही फारसा त्रासदायक ठरत नाही, कारण ज्या वेळेला त्याची पानझड व्हायची असते त्याच वेळेला तो तांबेरा येतो आणि नंतर ते पानझड होऊन जाते, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेमॅटिक नाही. परंतु किडींच्या बाबतीमध्ये मात्र एक महत्वाची कीड जी आहे बांबूला ती येते, ती म्हणजे नवीन जेव्हा कोंब आपले येतात त्यावेळेला जमिनीलगत एक मोठा सोंड्या भुंगा हा त्या नवीन कोंबामध्ये भोग पाडतो आणि अंडी घालतो, आणि ती अंडी ही साधारणपणे त्याची 10-12 पेर होईपर्यंत हॅच होऊन म्हणजे ती उबून जातात आणि पुन्हा त्याच्यातून पाखरं बाहेर पडतात, तिथे त्याच होलमधून बाहेर पडतात आणि मग त्याच्यापुढे त्या बांबूची वाढ होत नाही. त्यामुळे ते 10-12 फुटावर एवढाच बांबू राहतो, त्याला माथेमोड असा शब्द आहे. असं दिसल्याबरोबर लगेच तो माथेमोड लहान असतानाच काढून टाकायचा, मोठा होऊ द्यायचा नाही, आणि हा भुंगा येऊ नये म्हणून जेव्हा आपले कोंब येतात, जर आपण कोरडवाहू लागवड असेल तर साधारणपणे जूनच्या 3-4 आठवड्यामध्ये हे कोंब येण्याची स्थिती जास्त असते, त्यावेळेला आपल्या संपूर्ण त्या बांबूच्या परिसरामध्ये जिथे कोंब येण्याची शक्यता आहे त्या सगळ्या परिसरामध्ये जर आपण निंबोडीचा अर्क मारला किंवा निंबोडीची पेंट टाकली तर त्या वासाने हे भोंगे येत नाहीत. आणि त्याचबरोबर जर समजा ते आले किंवा त्याच्यावर आणखीन एक औषध आहे म्हणजे थिमेट, पण थिमेटपेक्षा निंबोडीची पेंट चांगली, कारण निंबोडीच्या पेंडीमध्ये 1.5% नायट्रोजन पण असतो आणि निंबोडीच्या पेंडीने आणखीन पण ज्या काही छोट्या मोठ्या जे काही किडी असतील तर त्या सगळ्या किडी त्याच्यातून निघून जातात. काही तांत्रिक कारणामुळे सरांचा आवाज बंद होता. परत कट होते? हा, आला, येतोय. पण माझ्याकडे तर फुल रेंज आहे, मला नाही काही प्रॉब्लेम. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की अनिरुद्ध पाटील म्हणून शेतकरी आहेत वाळव्याचे. त्यांनी प्रश्न विचारलाय की बांबूचं फर्निचर हे टिकाऊ असतं का आणि इतर फर्निचरच्या तुलनेत याची किंमत कशी असते, जास्त का कमी? बांबूचं फर्निचर टिकाऊ असतं म्हणण्यापेक्षा टिकाऊ करून घेता येतं. याचा अर्थ असा की जेव्हा तो बांबू वापरतो आपण फर्निचरसाठी त्याला ट्रीटमेंट केली जाते. ही ट्रीटमेंट 3-4 प्रकारची आहे. एक म्हणजे नुसत्या वाहत्या पाण्यामध्ये जर आपण एक 15 दिवस जर बांबूच्या भारा बांधून जर टाकून ठेवलेला असेल तर त्याला चांगल्यापैकी ट्रीटमेंट होते आणि मग तो बांबू तुमचा 10-12 वर्षापर्यंत तरी ते फर्निचर चांगल्यापैकी टिकतं.
याची जी किंमत आहे ही किंमत बाकीच्या फर्निचरच्या तुलनेमध्ये फारशी स्वस्त आजच्या घटकेला नाही, पण ही जर काही वेगळ्या तंत्राने आपण केली तर ती स्वस्त करू शकतो. हे तंत्र विकसित करण्याचं काम सध्या चालू आहे. आता ह्या विषयावर जास्त काही डिटेलमध्ये बोलता येणार नाही, परंतु ज्यांना कोणाला जास्त इंटरेस्ट असेल किंवा ज्यांना कोणाला ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल त्यांनी मला पर्सनली जर कॉन्टॅक्ट केला तर त्याच्याबद्दल जास्त सविस्तर बोलता येईल. आणि ट्रीटमेंट करण्याचे आणखीनही काही प्रकार आहेत त्याबद्दल पण आपण त्यावेळेला सांगू. पण ट्रीट केलेला जर बांबू असेल तर ते फर्निचर अतिशय उत्तम टिकतं, 20 ते 25 वर्षापर्यंत आरामात टिकू शकतं. धन्यवाद साहेब. मागाशी खरं तर एका प्रश्नाचं उत्तर आपण दिलं होतं, तरी अजून आता लाईव्ह सेशन मध्ये कोल्हापूरचे एक शेतकरी आहेत पंकज म्हणून, त्यांनी प्रश्न विचारलाय की कोल्हापूरचा जो कोकणातला जो भाग आहे तिथे साधारण 3000 मिलीमीटर पाऊस असतो आणि साधारण 4 महिने पाऊस हा कंटिन्यू चालू असतो आणि सूर्यप्रकाश कमी असतो, तर अशा वेळी तिथे लागवड करणं शक्य आहे का आणि केल्यास काय काळजी घ्यावी लागेल? करता येईल काय? आज ऑलरेडी लागवड आहे. असे जे सगळे भाग आहेत, गगनबावडा आहे, शाहूवाडीचा जो आंबा घाट आहे किंवा तिकडे चंदगड आहे, या सगळ्या ठिकाणच्या लागवडी मी बघितलेल्या आहेत. उत्तम प्रकारे ह्या ठिकाणी बांबू येतो आणि तिथे माणगा हा जो बांबू आहे त्याचीच चांगल्यापैकी जिवंत राहतो. फक्त हे जे सगळे भाग आहेत की जिथे जास्त पाऊस आहे आणि ज्याला आपण घाटमाथा म्हणू, अशा ठिकाणी उंची फक्त याची 1-2 मीटरनी कमी राहते, परंतु बांबूची क्वालिटी अतिशय उत्तम असते, काही प्रॉब्लेम नाही. मी चंदगडहून, माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत की चंदगडहून कापलेला बांबू बेळगावला 25-25 बैलगाड्या एका वेळेला जाताना जे माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, त्या भागात चांगल्यापैकी बांबू येतो. धन्यवाद साहेब. साधारण बांबू कुठल्याही भागामध्ये घेता येऊ शकतो, पण त्या त्या ठराविक भागातलं टेम्परेचर किंवा वातावरण, हवामान आपल्याला विचारात घ्यावं लागेल आणि त्याच्यावरचे ज्या योग्य ते उपाय केले तर आपण बांबू लागवड करू शकतो. जवळजवळ 45 मिनिटं झाली बेडेकर सर आपल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत, अजूनही प्रश्न आपल्याला येत आहेत आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. मी काही वेळेअभावी हा आता कार्यक्रम संपवतोय, कारण आपले जे काही प्रश्न असतील ते आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण विचारू शकतात, जेणेकरून हे प्रश्न आम्ही साहेबांच्या पर्यंत पोहोचू आणि त्याची उत्तरं लवकरात लवकर आम्ही आपल्याला देऊ. या कार्यक्रमामध्ये जे काही शेतकरी सहभागी झाले त्या सर्वांचं मी आभार मानतो. नेचर केअर आपल्याला एक मिनिट. येस येस, बोला बोला सर. याच्यामध्ये तुमच्याकडे असलेली जी नीम बेस्ड खतं आहेत, ग्रीन हार्वेस्ट आणि बाकीची जी काही आहेत त्याची पण जरा तुम्हीच माहिती दिली तर बरं होईल, कारण मागच्या वेळेला मी ती देऊ शकलो नाही, माझ्याकडे पुरेशी माहिती नव्हती म्हणून. येस, तेवढी तुम्ही देऊन टाका. येस, धन्यवाद सर. नेचर केअर गेल्या 23 वर्षापासून सेंद्रिय खत उत्पादन करण्यामध्ये अग्रेसर आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर, तसेच परदेशातही आमची उत्पादनं जात असतात. त्याच्यामधलं ग्रीन हार्वेस्ट नावाचं जे सेंद्रिय खत आहे त्याच्यामध्ये आपण 30 ते 35 प्रकारचे पेंडी आहेत, खनिज आहेत आणि जैविक त्याच्यामध्ये ऍसिटो अझिटो अझोस्पिरिलम रायझोबियम PSB सारखे जीवाणू सुद्धा आपण याच्यामध्ये वापरले असतात. म्हणजे ग्रीन हार्वेस्ट म्हणजे संपूर्ण अन्न जमिनीसाठी आहे, ते कोणत्याही पिकामध्ये आपण वापरू शकता, जेणेकरून आपली जमीन समृद्ध राहिली तर आपण जे काही रासायनिक खत टाकतो त्या रासायनिक खताचं विघटन चांगल्या पद्धतीने होतं आणि जी काही आता शारपड जमिनी होऊ लागलेल्या आहेत त्या शारपड जमिनीपासून सुद्धा संरक्षण होईल, जेणेकरून जास्तीत जास्त NPK किंवा रासायनिक खतं त्या पिकाला लागू पडतील. याविषयीचं सविस्तर सेशन आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री जयदेव बुरवे साहेब हे पुढच्या महिन्यामध्ये घेणार आहेत, त्याबद्दल जास्त माहिती बर्वे साहेब आपल्याला त्या सेशनमध्ये देतीलच. आजच्या सेशनमध्ये सुद्धा भरपूर प्रश्न येत आहेत, आपल्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. बेडेकर साहेबांना ती प्रश्न विचारून त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू. वेळेअभावी आपण हा कार्यक्रम आता संपवण्याकडे जातोय. पुढच्या बुधवारी म्हणजे आता जो येणारा बुधवार आहे 23 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता चंदन लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी धनंजय राऊत म्हणून चंदन लागवड करणारे शेतकरी आहेत, तज्ञ शेतकरी आहेत, जवळपास 10 वर्ष झालं ते चंदन लागवड करतायत, ते आपल्याला चंदन लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 23 सप्टेंबर 2020 रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता नेचर केअरच्या फेसबुक पेजवरती उपलब्ध असणार आहेत. याचाही आपण सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर हेमंत बेडेकर साहेबांनी आपला बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी नेचर केअर परिवारातर्फे आपला आभार मानतो. आणि ज्या या कार्यक्रमामध्ये जे शेतकरी सहभागी झाले त्यांचाही आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. मी पण नेचर केअरचे आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्यांचे पण आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद.